कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा। Yeah.
Bye.
Thank you.
Oh,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शिवे लागी शिवक झालो विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे एकनिष्ठ शिष्योत्तम संत श्रेष्ठ श्री निळोबाराय यांचा संतांच्या ज्या विश्व कल्याणाच्या अनेक बाबी आहेत जे अनेक आयाम आहेत त्यातल्या वाणीची उपकारकता सांगणारी ही रचना आहे विठ्ठला अर्थ पूजा बांधत असताना ज्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या माहेरात एकवटलो आहोत त्या निमित्ताचा परिचय करून देणं अगत्याचं आणि मनाला सुखावणार असं विरह प्रेमाचा कस वाढवत असं म्हणतात त्याच्यामुळे एक विरह सण पूर्ण आपण इथपर्यंत पोहोचलो कस म्हणण्यापेक्षा कस बस पोहोचलो विठ्ठला तरी बस नसताना कस पोहोचलो विठ्ठला कस बस म्हटलं ते यासाठी माहेरची ओढ ओढच माणसाला पर्याय निर्माण करून देते फक्त ओढ पाहिजे मग वाहणार प्रेत सुद्धा होडी वाटते आणि लोंबकळणारा साप सुद्धा दोर वाटतो हा परिणाम कशाचा आहे फक्त ओढीचा परिणाम आहे एक वर्ष आम्ही नाही हा सोहळा अनुभवू शकलो शकलो नाही त्यामुळे अनुभवाची किंवा आनंदाची पार शकल झाली त्यामुळे आता त्या सगळ्याच संघटन आणि म्हणून आहे त्यापेक्षा अधिक गतीनं अधिक संख्येने आपण इथपर्यंत पोहोचतो आहोत उत्सव सोहळा होईल की नाही होईल झाला तर तो मोठ्या प्रमाणात होईल काहींचे मंडप दोन दिवसापूर्वी पडेल काय होईल काय माहिती नाही नियमावलीला पण परमार्थ प्रिय आहे विठ्ठला बहुतेक परमार्थात नियम अधिक असतात त्यामुळे नियमांना पण परमार्थ आवडू लागला की काय काय माहिती परंतु भगवंताच्या इच्छेने माऊलीच्या सत्तेने हा संजीवन समाधी सोहळा
आपण या सर्व पार्श्वभूमीवर अनुभवतो आहोत. अलंकार सर्व दूर हा उत्सव संपन्न होत असताना त्यातच आपल्या ठाणे मुंबई परिसरातून या शहरी विभागातून या स्थानात येणारा हा ज्ञानदर्शन धर्मशाळा परिवार त्यातली ही नवमीची सेवा काही वर्षांपासून माझ्यापर्यंत आहे, माझ्यापर्यंत पोहोचते आहे. आलेली सेवा करावी मी दरवर्षी, आता यंदाही झालंच पाहिजे, पुढच्याही वर्षी झालंच पाहिजे असं काही नाही, होईल तेवढं करावं. विठ्ठला एखादी जागा अडवून बसणं हे मलाही आवडत नाही, त्याच्यामुळे येईल आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो. आळंदीमध्ये या धर्मशाळेने नावाप्रमाणेच भाविकांना ज्ञानाचं नेहमी दर्शन घडवलं. ही व्यासपीठाची श्रीमंत परंपरा या धर्मशाळेने अव्याहतपणे अक्षुण्णपणे सांभाळली आहे, त्यामुळे मला वाटतं हे एक जबाबदारीचं व्यासपीठ आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्या प्रत्यर्थ आपण इथं आलो आहोत. आम्ही आळंदीला या सोहळ्यासाठी यावं याची खूप कारणं सांगता येते. एक तर ती आमची माऊली आहे, त्यामुळे आम्ही इथे आलोच पाहिजे. आम्ही आलो पाहिजे म्हणण्यापेक्षा ह्या दिवसात घरी राहण्याची हिंमत कोणात आहे? विठ्ठला अगदी घटिका बोटे दिवस लेखी धरोनिया मा, कधी उत्सव सोहळा सुरू होतो आणि आम्ही इथे येतो हे जे आकर्षण आहे, मला असं वाटतं ही आसक्ती आहे. सोहळे तर लग्नाचीही होतात, हा समाधीचाही होतो. तिथल्या सोहळ्यात सक्ती असते, ह्या सोहळ्यात आसक्ती आहे. सक्ती आणि आसक्ती या शब्दांची जागा फार भिन्न आहे. नारद मुनींनी भक्तीच्या शाखा मांडताना, भक्तीचे प्रकार सांगताना भक्ती किंवा प्रीती किंवा रती असे शब्द न वापरता आसक्ती हा शब्द सगळीकडे वापरला. जसे प्रल्हादजींनी 9 प्रकार सांगितले तसे नारदांनी 11 प्रकार मांडलेले. गुणमहात्म्यासक्ती, रूपासक्ती, दास्यासक्ती, कांतासक्ती, प्रत्येक ठिकाणी आसक्ती हा शब्द आहे. मग सक्ती आणि आसक्तीत काय भेद आहे? अगदी सोपं समजू. लोखंड आणि लोखंड, चुंबक आणि लोखंड या दोन्ही घटक पदार्थांना एकत्र ठेवता येतं, पण ठेवण्याची रीत निराळी असते. लोखंडाशी लोखंड जोडलं जातं, पण चुंबकाकडे लोखंड ओढलं जातं. जिथं जोडलं जाणार त्याला सक्ती म्हणतात आणि ओढलं जाणं त्याला आसक्ती म्हणतात. माऊलीचा समाधी सोहळा ही सक्ती नाही आहे, ही आसक्ती आहे. विठ्ठला का आलो हाही प्रश्न विचारते. आम्ही आलो आळंदीला आलो आणि तसंही असं म्हणतात माहेराला जायला निमित्ताची गरज तरी काय, पण आम्ही माऊलीच्या ओढीने इथे येतो. आपल्या दैनंदिन वाट्याला आलेल्या प्रपंचाकरता वाळवंटात जशी एखादी हिरवळ उगवावी, मरुभूमीतलं मरुद्यान असावं, तसा अलंकापुरातला उत्सव देव संत सिद्ध मुनी ऋषी या सर्वांच्या एकत्रित भेटीचा सोहळा म्हणजे माऊलींचा समाधी सोहळा. खर तर इथं देवता निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, नामदेवराय सर्व संत आळंदीत फिरताय. म्हणून तर काही भाविकांचा नियम आहे ते आळंदीत फिरताना चपला घालत असते. का घालतात? नगर प्रदक्षिणा तो सेपरेट कोर्स आहे, त्याच्या व्यतिरिक्त पण तसंच फिर नका. म्हणे ह्या वाटेनं पांडुरंग चालेल, या वाटेनं नामदेवराय चालणार आहे, या वाटेनं तुकोबाराय चालणार आहे, ते या वाटेनं चालले. त्यांच्या चरणाचा स्पर्श झालेली धूळ ती जर आम्हाला लाभली, अनायासे तिचा जर लाभ झाला, तर ज्या अनिष्टाला निवारणासाठी लोकांना शेकडो जन्म तपस्येत घालवावे लागतात ते आमच्यासाठी सहज प्राप्त होईल ना. वासनेची बीज जळो निदा
अर्थात या दिव्य दृष्टीने आमचं पाहणं होत नाही, इतकंच दुर्दैव मानावं, परंतु त्या दिव्य दृष्टीला हे सर्व प्रत्ययाला येतच आहे ना, आम्हाला कळत नाही, आमच्या दृष्टीची तितकी कुवत नसावी, पण आज अलंकापूर संत महंत सिद्ध ऋषीमुनी यांनी भरलेलं आहे त्या कांसेनाचे गुरु स्वामी हरिदास वृंदावनातल्या निधिवनामध्ये ते भगवंताला आळवायचे, राधाराणीची आराधना करायचे. अकबर बादशाने तानसेनाचं गायन ऐकलं, एक दिवस त्याला म्हटलं, काय नाही कांसेन, तू एवढं छान गातो तर तुझा गुरु कसा गात असेल. एकदा त्यांची तारीख घ्या, ते म्हणते तारखा देत नसतात, मग ते जिथं करतील तिथं जाऊन आपण ऐकावं. ते म्हणाले का आपल्या दरबारात येणार नाही का, ते फक्त त्याच्यासाठी गातात, ते अन्य कोणासाठी गातच नाही. ते काय आमच्यासाठी आम्ही दरबारात गातो, चांगला दर मिळाला तर बारातही गातो. ते फक्त त्याच्यासाठीच गातात, ते फक्त त्यांच्यासाठीच राहतात. मग ते जिथं गातील तिथं आपल्याला जावं लागतं. हे लपून छपून चोर, कारण त्यांना दिसलं पण नाही. त्या निधी आपण गेला असाल वृंदावनामध्ये, वनवना फिरण्यापेक्षा त्या वृंदावनात जाऊन या. त्यातलं निधीवन म्हणजे आजच्या विज्ञानाच्या श्रीमुखात सनसनी चपराक आहे. रात्री 4 कुलप लावून तो शृंगार ठेवला जातो आणि सकाळी काहीतरी विस्कटलेलं असतं. राधा कृष्णाच्या मिलनाची खूप तिथं दररोज उरत असते. त्या निधीवनामध्ये स्वामी हरिदास गात होते आणि हा पोहोचला तिथे. यांनी ते गाणं ऐकलं, मला समाधी लागली. त्या अकबर बादशाह किती वेळ कुठे कसा गेला काही कळलं नाही. जरा सोपं बोलू का, काम करणारा कसाही असू दे, पण तो ज्यासाठी काम करतोय ते स्थान जर उंचीच असेल तर सामान्य कर्म पण आपण उंचीला प्राप्त होत. मिठाला त्या लग्नातल्या वराडाला खाईल तेवढा आईस्क्रीम असत, पण मूल्य नाही येत त्या मुलात. पण उष्टी बोर मोठ्यासाठी खायला घातली तर त्याच्या पुराणा पुरी म्हणून दे ना. वाक्यच तसं आहे शिटी विठ्ठला. खर्च करावी तिच्या करता ऐका महिमा गोडीची ओरे काय. मला म्हणायचं काय, कर्म छोटस का असे ना, ते मोठ्या उंचीवर येण्यासाठी मोठ्यासाठी करावं. मी तुमच्याकडे आलो, एकादशीची वेळ आहे, दुपारी फराळाची वेळ झाली, तुम्ही खूप बनवलेला आहे आणि तुम्ही मला खाऊ घालणार आहात, तर मला खाऊ घालण्याऐवजी भगवंताच्या माऊलीच्या रूपाने कोणतरी आलंय आणि मी त्याला खाऊ घातलं पाहिजे. त्या खाऊ घालण्याला प्रसादा इतकी उंची देत आहे. तुम्ही जर मला खाऊ घालाल तर आहेराच्या वेळीसारखं लिहून ठेवाल, एकदा हे आले होते आपल्याला बोलावतात पाहू विठ्ठल. स्वामी विवेकानंद जेव्हा समाजसेवा करायला निघाले ना, त्यावेळेला रामकृष्णांनी पहिली सूचना केली होती, नरेन जगासाठी काम करताना तो जीव म्हणून त्यांच्याकडे पाहू नको, तो शिव आहे असं पाहा, मग सेवा कर. तेव्हापासून एक रूढ भावना चालत आली, शिव भावे जीव सेवा. सेवा जीवाची करा, पण ती जीवभावे नको, ती शिवभावे. वारीमध्ये एकमेकाला भेटल्यानंतर नमस्कार असतो, त्याच्यात पण अहमयिका असते, पहिलं कोण पाया पडतो, काय मापदंड असतात. आपण किती उजवे आहोत हे मांडण्याचा जागोजागी प्रयत्न असतो. आम्ही कीर्तनकार पण एकमेकाला भेटल्यानंतर, फार दिवसांनी भेट झाली, पहिल्यांदाच भेट झाली, तर ते म्हणत असतो काय, आपली पत्रिकेत भेट होत असते, एरवी तसा योग येत नाही. म्हणजे आपण पत्रिकेत एकमेकाच्या सप्ताहामध्ये कार्यक्रमात असतो, पत्रिका एकाच पत्रिकेत नावं असतात, भेटणं होत नाही. तुम्ही येऊन गेले की आम्ही येऊन जातो, त्यामुळे भेटणंच होत नाही. हे कीर्तनकार झाल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही, त्यामुळे तुम्ही बघतच बसले काय. तुम्ही जाऊन आल्यावर मग आम्ही जातो, म्हणजे तुमचं कीर्तन आधी असतं, आमचं नंतर असतं, सप्ताह चढत्या क्रमाने असतो, काय तत्वज्ञान आहे विठ्ठल. Thank you.
त्या ठिकाणी त्या वेळेला ते भगवंता करता या भावनेनं करावं. आपोआप त्याला उंची येते. ते देवासाठी गायलं की काम होत. जरा सोपं बोलू. देवभाव ओस पडावा त्या गाण्यानं समाधी लागावी यासाठी ते देवासाठी चालले हा भाव असावा. देवाची आचाडी आळवावी देवासने भावा पडूनिया. आपण गोड गातात, आपण गोड वाजवतात, या सगळ्याचा गोडवा भावनेने असतो. मी अशी चाल म्हणेन की मागच्याला जमलीच नाही पाहिजे, कोसळलंच समजा. मी गात असताना ज्ञानोबाराई समाधीत डोलत असतील, माझ्या गाण्याने माऊली सुखावत असतील, एवढ्या उंचीवर जर चाल झाली ना तर ती मोक्षाची वाट चाल ठरते. विठ्ठला कोणी कशी चाल गात हे ज्ञानोबाराई लक्ष देऊन ऐकतात बरं समाधीत. कारण संप्रदायातल्या पहिल्या कीर्तनातली पहिली चाल त्यांनीच गायली होती. चोपदारांनी डिक्लेअर केल्यानंतर जनी म्हणे ज्ञान देवा. त्यामुळे आळंदी तत्वज्ञानाची भूमी असताना सुद्धा इथं तत्वज्ञानाच्या वृक्षाला गानवादन कलेच्या वेलीनं असा वेढा का घातला तर ज्ञानोबर हे संगीत प्रेमी आहेत. विठ्ठला अजून सोपं सांगू का. ज्ञानोबाराई हे गायक संत आहेत. त्यांना गायनात संगीतातलं फार कळत. त्याच्यामुळे त्यांच्या अभंगांना पटकन चाली नाही लावता येत. विठ्ठल सगळ्या गायकांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग गायले पण ज्ञानोबाराईंच्या वाट्याला फार कुणी गेलं नाही. ब्रह्मचारी लोकांना थोडंफार जमलं. विठ्ठल तरी शेवटचं चरण राहिलंय. विठ्ठल मृदंग वाजवताना माझ्या तालावर माझ्या ठेक्यावर पांडुरंग छान नाचत असेल. मी कीर्तन करतोय, मी बोलतोय, या बोलण्याने आपल्या सर्वांच्या अंतरातला तो परमात्मा सुखावत असेल ही भावना त्या कीर्तनाला कलेतून भक्तीमध्ये रूपांतरित करते. विठ्ठला माणसांमध्ये सादर केलेली कला जर देवाशी जोडली तर कला भक्ती ठरते. आणि संतांसमोर भक्ती कला म्हणून सादर केली किंवा सामान्यकरता म्हणून सादर झाली तर ती भक्ती सुद्धा कला ठरते. आणि मग त्या सगळ्याला निम्नत्व येत. त्या सगळ्याला निम्नत्व येत. मला म्हणायचं तात्पर्याने या रुढाने या भावनेने तो मांडायचा भाव तो आहे. विठ्ठला म्हणजे काम ज्याच्यासाठी तो उंचावर असला की काम आपोआप उंचावतं. त्यामुळं ते गाणं गोड चाललं. अकबर बादशाला राहवलं नाही कारण तो त्यातला दर्दी होता. तो पटकन बाहेर आला वाह असं म्हणाला. कारण जो जाणकार आहे त्याच्यातल्या काय फनकाराला जाणकार भेटला की जमत. सादर करणारा फनकार पाहिजे आणि ऐकणारा जाणकार पाहिजे. फिक्स रेट नको. काही तुमच्या शास्त्राने असं म्हटलंय काही श्रोते वृष्य श्रोते असतात. वृष म्हणजे बैल म्हणजे पेंड असो आणि तर गुळाचे ढेप असो सारखीच टेस्ट. मला म्हणायचं काय त्या सादरीकरणाला वा आला आणि वा पण हल्ली आहेरासारखा झालाय. मी तुम्हाला लाईक टाकले होते तुम्ही मला लाईक टाकले. मी तुमच्या कीर्तनात आलो तर तुम्हाला एकदा वा म्हणालो तर तुम्ही. तो वा सुद्धा आहे ना हा जो म्हणतो त्याला तो कळत नाही कधी निघाला. हलंत आहे ना तो अर्धा आहे अख्खा नाही. झपकन येत. आता नवीन पद्धत अरे वा काय मार्केट डाऊन आहे. विठ्ठला अरे वा टायर पंक्चर झालाय. वा शब्द झपकन अकबर बादशाह बाहेर आहे. वा क्या गाया आपने कुछ सेवा करो करना चाहता हूं. सेवेत सुद्धा विचारण्यात दुर्मी होती.
मला वाटतं सेवेत उर्मी असावी, कुर्मी असू नये. मग क्या सेवा करू? साधू संतांना अहंकार हाताळण्याच्या सवयी झालेल्या असतात. ते म्हणाले, राजे एक काम कर, ह्याच यमुनेच्या तीरावर वर कोसी नावाचं गाव आहे. त्या कोसी नावाच्या गावाला यमुनेला एक घाट आहे. त्या घाटाची एक पायरी, तिचा एक कोपरा तुटलाय, तेवढा रिपेअर कर. महाराज असं वाटू लागलं ना त्या राजाला. महाराज लोकांना ना काय मागून घ्यावं हे कळतच नाही. म्हणे एवढा राजा प्रसन्न झालाय आणि मागतात ते काय कोपऱ्यात पायरी पायरी. जा म्हणे तेवढंच कर, तुझ्या पायरीप्रमाणेच काम दिलं. गेला राजा. महाराज दिव्यत्व असं होतं, त्या यमुना महाराणीचा तो घाट सामान्य नव्हता. पृथ्वी मोलाची अनर्घ्य रत्न त्या पायरीला अशी जडलेली राजाने बघितली. आणि जो कोपरा तुटला होता त्या कोपऱ्याला जी रत्न बसवणं अपेक्षित होत, राजाचा अख्खा कोषागार खाली केला असता तरी त्या तोला मोलाची रत्न राजाच्या कोषागारात नसती. तो परत आला, हरिदास स्वामींचे पाय धरले. स्वामी ही अल्प सेवा देखील हा दास करू शकला नाही. मला म्हणायचं एरवी तुम्ही कोशी गावात गेलात तर तो घाट दगडाचा दिसतो, पण स्वामी हरिदासांच्या नजरेतून अकबर बादशाला दिसलेला घाट दिव्य आहे ना. आळंदी आम्हाला सामान्य दिसते हो. 84 सिद्ध भेट बसलेल्या माणसाने बसल्या की पाठ फुटायला काय हरकत आहे स्वतःची. पहिली लाट येऊन गेली, दुसरी येऊन गेली, तिसरी बनवायला टाकली आहे. आफ्रिकेपर्यंत आली येईल इथपर्यंत. वॅक्सिन आफ्रिका आणि व्हेरियंट आफ्रिका. विठळा विठळा सरकारने दारूचा टॅक्स आता कमी केलाय. विठळा नीतीमूल्यांचा दारू न पराभव आहे. मला म्हणायचं काय, ज्ञानोबारांच्या सोहळ्याला आपल्याला येता आलं भाग्य असतो. गायलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबाराई यांचा. या अभंगातून निळोबारायांनी संतांच्या एका अंगाचा एका आयामाचा व्यवस्थितपणे विचार केला. जगामध्ये तीन प्रकारचे वर्ग असतात, एक येतो एक आणावं लागतं, हे तुमच्या अगदी स्टार्ट टू एंड पॉइंट पार्ट झाले. फक्त आता मला त्यात वाढीव म्हणायचं एवढंच आहे की जीव देव आणि संत हा जो त्रिवर्ग मांडला गेला ना, यामध्ये दोघे जण जे येतात त्या त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून, त्यांच्याकरता तो नियमच आहे म्हणून, आणि संत येतात ती त्यांची स्व इच्छा आहे म्हणून. विठला देवाचा आणि जीवाचं येणं आहे ना, त्यांना ती जबाबदारी, त्यांचे ते नियम आहे. टर्म अँड कंडिशन, नियम व अटी लागू. जीवालाही नियम अट आहे म्हणून तो येतो, देवही नियम आणि अट आहे म्हणून तो येतो, संतांना कोणतीच अट नाही. मला असं वाटतं सगळ्या अटी ज्यांनी पार केल्या ना त्याला संत म्हणतात. त्याला कोणतीच अट नाही, त्याला कोणतेच नियम नाही. सगळ्या नियमांच्या पलीकडे जाऊन ते थांबले ते संत. जीवाचं येणं त्याला नियम. अगा कर्मी तैकी केले कर्म झाले त्याची भोग उपजले मेले ऐसे किती.
कर्म आहे तोपर्यंत येत राहणं चालूच आहे. सफल कर्म की जाणं कंपल्सरी. जरा सोपं बोलू, कर्म नसलं शिल्लक तर येता येत नाही, आणि कर्म भोगून संपलं मग राहता येत नाही. कर्म संपलं नाही आणि प्रयत्न केला तर जाता येत नाही. कर्म शिल्लक नाही प्रयत्न केला तरी येता येत नाही. विठ्ठला भोगण्याकरता तरी यावंच लागेल. ठीक आहे, देवाला जीवाला ड्युटी आहे, त्याचं काम आहे म्हणून तो येतो. देवाची देवाची पण ड्युटीच आहे, त्याला काय ड्युटी, मग त्याला ड्युटी आहे. हे जग निर्माण केलं की नाही, हे सगळं बनवलं की नाही, मग याच्यात काही दुरुस्ती बिघाड काय झालं त्याला जबाबदारी तुझीच आहे ना. कंपन्या त्यांचे जे प्रॉडक्ट आणतात ना बाहेर, त्या दोन प्रकारचे सेंटर उभे करतात. एक सेल सेंटर आणि दुसरं सर्व्हिस सेंटर. दोन्ही जबाबदारी कंपनीचीच आहे. तसं देवाने जगाला निर्माण करावं, सृष्टीचं सृजन करावं, हे सेल सेंटर आहे. आणि त्याच्यात काही बिघाड झाला तर वेळोवेळा मधोमध्ये यावं, मध्ये मध्ये, आणि त्या दुरुस्त्या करून जावं, हे देवाचं सर्व्हिस सेंटरच आहे ना. मग ज्या कंपनीने प्रॉडक्ट काढलं त्याच्यात काही बिघाड झाला, काही फॉल्ट आला, तर दुरुस्तीची जबाबदारी त्याच कंपनीची आहे. देवा येणं तुझं काम आहे. विठ्ठला तुझं जग आहे ना, ते नीट ठेवणं तुझी जबाबदारी आहे. म्हणजे नियम अटी आहेत, म्हणून जीव आणि देव यांचं येणं आहे. संतांच्या येण्यामागचा हेतू काय, संतांनी इथं काय यावं, संतांनी इथे येऊन काय सगळा आटापिटा करावा, याच कारण महाराज एवढंच आहे. या जगाबद्दलची अपार करुणा त्यांना इथं वेळोवेळा वारंवार यायला भाग पडते. बुडता ही जग न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. त्यांनी इथं यावं असं त्यांच्या जीवनातलं कोणतंच कारण शिल्लक राहिलेलं नाही. इच्छा कर्म कर्तव्य सगळ्याला पूर्ण केलंय ना. काम नाही का परंतु सर्वसामान्य जीवांच्या प्रती त्यांच्या अंतकरणातली तळमळ आणि कळवळा त्यांना गप्प बसू देत नाही. त्यांना पुन्हा पुन्हा यायला भाग पडतो. सात गोष्टी निर्माण केल्या ना, रविशचंद्रा घना वृक्षांना सज्जन शेवटी का ठेवला. अलीकडच्या पैकी कोणी उपकारक ठरेल न ठरेल, शेवटी सज्जन आहे. रामबाण
त्यांचं येणंच केवळ या करता, त्यात त्यांचा स्वार्थ नाही, कोणता हेतू नाही, काही कर्तव्य नाही, काही प्राप्तव्य नाही, सगळं संसार कारण करुणा, आणि ती करुणा त्याला वारंवार इथं यायला भाग पाडते. अवतार तुम्हा धराया कर उद्धरावे जन जड जीव. त्यांचं हे सगळं करणं बरं, त्यांनी आपल्यात येऊन हे काम करणं म्हणजे त्यांना कमी त्रास आहे का? काय झालं, जॉर्ज वॉशिंग्टन एका सभेला चालले होते, जाताना मार्गामध्ये काही दलदलीचा भाग लागला आणि एक दुःखद एका गटारीत घुसलं. गटारी नसताना फार मानलं, ते तळमळायला लागलं, फसलं, दलदलीचा भाग होता, ते आज जाऊ लागलं. यांनी पाहिलं, गाडी थांबवायला सांगितली ड्रायव्हरला, पटकन वेगाने उतरले, धावत गेले, त्या डुकराचे पुढचे पाय धरले आणि त्याला ओढून काढलं. त्यात यांचे कपडे घाण झाले, उशीर झाला होता, सभेत पोहोचले, लोक कुसबूस करू लागले. जगातलं सगळ्यात लवकर तयार होणारं पीक कुसबूज सुरू झालं. काय एवढे कपडे मातले, पिऊनला विचारलं कुठे पिऊन पडले होते का, हो एवढे कपडे घाण कसे काय झाले. त्यांनी भाषणात सांगितलं, रस्त्यात येताना एक डुक्कर दलदलीत फसलेलं पाहिलं, त्याची तळमळ मला, त्याचं ते विव्हळणं मला बघवलं नाही, त्याला बाहेर काढण्यासाठी मी उतरलो म्हणून माझे कपडे घाण झाले. सभेने टाळ्या वाजवल्या, हे पुन्हा उभे राहिले, टाळ्या का वाजवल्या, म्हणे तुम्ही चांगलं काम केलं, उपकारक कार्य केलं. ते म्हणाले पुन्हा टाळ्या कॅन्सल करा का, त्याच्या त्या वेदना दूर व्हाव्या म्हणून नाही मी त्याला बाहेर काढायला उतरलो, त्याला तडफडताना बघितल्यावर मला वाईट वाटू लागलं, मला जे वाईट वाटत होतं ते दूर करणं माझं पहिलं कर्तव्य आहे, आणि ते जे वाईट वाटणं तेव्हा दूर होईल जेव्हा तो बाहेर येईल म्हणून मी उतरलो पिठाला. एखाद्याला मदत करताना माणूस फार त्याच्यावर सात जन्माचे उपकाराचे बोजे टाकतो, तसं नाही, ते अशा बोधाने असावं की त्याची तळमळ मला बघवली नाही म्हणून मी सहाय्य केलं, तर माझ्या अंतकरणातलं दुःख मला घालवायचं होतं. सर्वच या रीतीने झालेले आहेत ना. येताना त्यांनी सर्वस्वी पूर्णपणे झोपून दिलं. कोणासाठी? फक्त जगा करता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाचं कल्याण, विश्वाचं कल्याण, प्रत्येक जण आनंदी, समाधानी, तृप्त, सुखी व्हावा यासाठीचे त्यांचे प्रयत्न. आणि हे काम करताना संतांनी सर्व प्रकाराने केलं. मी विविध प्रकाराने केलं असं म्हणण्यापेक्षा त्रिविध प्रकाराने केलं असं म्हणेन. एक संतांनी देह जगाच्या कल्याणाकरता झिजविला, एक दोन संतांचं मन जगाच्या कल्याणाचा संकल्प करत राहिलं, आणि क्रमांक तीन संतांची वाणी विश्वकल्याणाला वाहिली होती. विठ्ठला संतांचा देह हा जगाच्या कल्याणा करता, देह कष्ट भीती स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले, आपल्या माजी उड्याला तत्वज्ञान विद्यापीठ, फार मोठी चळवळ, म्हणजे ज्यांच्या हातामध्ये मासे पकडायचे जाळे होते त्या कोळी बांधवांच्या हातामध्ये भगवद्गीता पोहोचवण्याचं काम त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वानी. गुजरातने पुजलेली ही दोन मराठी माणसं आहेत, एक डोंगरे महाराज आणि दुसरे पांडुरंग शास्त्री आठवले. आजही गुजरातचा कोणताही भागवत कथा प्रवक्ता पांडुरंग दादा उल्लेख नसलेली सात दिवसात एकही कथा किंवा एकही क्षण किंवा गेला नाही, त्यांचा नावाचा उल्लेख झाला नाही असं नाही. माणसं दोन्ही महाराष्ट्रात, पुजली कोणी? गुजरातने पुजली, गुजरातने त्यांना मोठं म्हटलं. आपल्याकडे मोठं म्हणण्याच्या सवयी लागणं गरजेचं आहे. विठ्ठला पूज्यता आपल्या महातीचा गुणधर्मच आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे. लहान मुलं जर कीर्तन करत असतील लगेच माणसं सुचतात परमार्थ नव्हे नव्हे, म्हणजे बाल कीर्तनकार दिसला की परमार्थ नव्हे. लेकुराच्या गोष्टी तुम्हाला ध्रुव प्रल्हादाच्या गोष्टी का नाही वाटल्या त्या? अरे ध्रुव असंच कीर्तन करत असेल ना, त्याला पाहून म्हणावं बाळा तुझ्याकडे पाहिल्यावर मला प्रल्हाद वाटला रे, त्याला आल्हाद वाटेल.
पण यांचं चालू प्रमाण यांच्यासाठी ती इतकी काय काय माहिती प्रमाणाच्या बाहेर वापरतात हो परमार्थ नव्हे लेखुराच्या गोष्टी तुमची लेखरकाने या गोष्टी करत तरुण कीर्तनकार झाले तर बरा धंदा खोलाय मग तू कर विठ्ठला विठ्ठला तुम्हाला स्पष्ट सांगतो बोलते महाराज संप्रदायात टीकात्मक बोलण्याचा अधिकार फक्त वक्ते बाबांना होता त्यांनी बोलावं या वारीला ते नाही आहेत ते नाही आहेत म्हणजे निर्गुण स्वरूपात चैतन्य स्वरूपात ते आहेतच कारण ते आळंदी पंढरपूर सोडून कुठे राहू शकत महाराज संप्रदायाची तोप होती तोप आता स्वतःला तोप समजणारे बरेच आहेत पण ते तोफा नाही कारण तोफेची रेंज मोठी असते तिचा गोळा असा बाहेर वक्ते बाबांची तोप होती कोण संप्रदायाबद्दल वाकडं बोलेल कोण धर्माबद्दल वाकडं बोलेल त्यांच्या तोफेची गोळी तिकडे जाऊन पडायचे आता वस्त्र राहिली काही शस्त्र राहिली नाही आता तोफा भंडाऱ्यांकडे फक्त वस्त्र आहे त्यामुळे आपल्याच माणसांची हजामती करतात विठाला संप्रदायाने प्रचारकाला सन्मानित वारंवार केलं पाहिजे कारण प्रचारकाच्या पायानेच धर्म फिरत असतो तुम्ही जर याना उद्ध्वस्त कराल तर तुमचा धर्म नाही पांगळा झाला तर आम्हाला विचार मला म्हणायचं काय पुजलं त्या लोकांनी तर त्या पांडुरंग शास्त्री आठवलेंची वयाच्या 65 वर्षी भरतभाई बोन टेस्ट केली होती हाडांची चाचणी केली होती त्या डॉक्टरांनी सांगितलं एखादा माणूस दिवस रात्र अखंडपणे 150 वर्षे मेहनत करेल तेव्हा त्याची हाडं जेवढी झिजतील या माणसाची तेवढी हाडं 65 वर्षी झिजली विठ्ठला याचा अर्थ काय देह कष्ट विती झोप महाराज जर झिजले नसते तर पाटील कीर्तन करू शकला नसता विठ्ठला विठ्ठला सुतजीनी भागवत सांगावं आणि शौनकाने ऐकावं हे आता भारतात फक्त महाराष्ट्रात शिल्लक आहे ते जोग महाराजांमुळे विठ्ठला नाही तर मग एरवी अडचणी झाली असते एरवी अडचणी झाली जोग महाराज झुंजले झिजले म्हणून तर हे मिळत श्रीमद भागवताकडे पहा ना आपण ज्या वेळेला त्या इंद्राने विश्वरूपाला मारलं ब्रह्महत्या मागे लागली सृष्टीतल्या 4 घटकांनी मदत केली त्यांना त्या ब्रह्महत्येची 4 वाटे झाले ते चौघांनी घेतले आणि इंद्र मोकळा केला पहिला वाटा पृथ्वीने घेतला दुसरा वाटा स्त्रियांनी घेतला तिसरा वाटा काय पाण्याने घेतला चौथा वाटा झाडांनी घेतला आणि इंद्राला मोकळं केलं त्याच्या बदल्यात इंद्राने त्या चौघांना 4 वरदानं दिली पहिला वाटा पृथ्वीने घेतला पृथ्वीवर येणारा उखर ही ब्रह्महत्या आणि तिच्यावरचा खड्डा आपोआप भरून येतो हे इंद्रानं दिलेलं वरदान त्याच्यामुळे ग्रामपंचायतीला दरवर्षी तलाव उखरायची टेंडर काढावी लागतात हा इंद्राच्या कृपेचा परिणाम दुसरी बाब दुसरा वाटा स्त्रियांनी घेतला त्यांच्या वाट्याला आलेलं मासिक रजोदर्शन ही ब्रह्महत्या पण इंद्राने वरदान दिलं तुम्ही सगर्भा असताना देखील भोगक्षम राहाल ही वरदान तिसरा वाटा पाण्याने घेतला पाण्यावर येणारा फेस ही ब्रह्महत्या त्याला तेवढं ते फेस करावं लागतं आणि त्याच्या बदल्यात इंद्राने वरदान दिलं तू ज्याच्यात जाशील त्याला वाढवशील त्याच्यामुळे इंद्राने वरदान दिलं पाण्याला फायदा झाला दूधवाल्याला विठ्ठला चौथा वाटा घेतला झाडांनी झाडाला येणारा जो चीक आहे ना ती ब्रह्मात्य त्याच्या बदल्यात वरदान दिलं तुम्हाला तोडलं तरी पुन्हा तुम्हाला तिथे उत्पत्ती आहे त्याच्यामुळे फांदी तोडली छाटली तर ती पुन्हा वाढते हा प्रयोग बोटांवर करू नये विठ्ठला विठ्ठला आनंद आहे स्वागत आहे विठ्ठला विठ्ठला पण
पण विश्वरूप मेल्यावर बाप त्वष्टा त्याचा गप्प बसला नाही. त्याने यज्ञाच्या निमित्ताने बृहस्पती सौ नावाचा यज्ञ केला आणि इंद्र त्या ब्राह्मणांकडून स्वर मंत्र काही चुकले म्हणा, इंद्र शत्रो विवर्धस्व असा मंत्र होता. इंद्र शत्रो विवर्धस्व षष्ठी बहुजी समाज झाला, इंद्र शत्रु यस्य इंद्र शत्रु. त्यामुळे इंद्राला मारणारा जन्माला यायच्या ऐवजी इंद्राच्या आतून मरणारा जन्माला आला तो वृत्र. बरंय, हे चुकल्यावर परिणाम येण्याची सिस्टम फक्त त्या मंत्रांनाच आहे, हरिपटाला नाही. शमदमा वैरी काय वैर लावून आरतीचे तर हाल आहे. आरती नीट म्हणा विठ्ठल त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना वाचता येतं त्यांनी वाचलं पाहिजे, कारण जे जसं आहे तसं वाचलं पाहिजे. लवलवती विक्रम त्यांना सांगावं लागतं फळीवर वंदना ती खाली उतरवा. विठ्ठला तो जन्माला आला वृत्र असू आणि महाराज त्यांनी त्राई भगवान करून सोडलं इंद्राला. त्यावेळेला आता पर्याय काय, तेव्हा ब्रह्मदेवाने आणि आकाशवाणीने मार्ग सांगितला की जो ब्रह्मवेत्ता पुरुष असेल त्याची हाड जर मिळाली तरच हा वृत्र मरेल. कथा भाग सर्वांना माहिती आहे, भागवत आपण नेहमी ऐकता. या विषयाचा हा भाव मला पूर्ण करायचा आहे. दृष्टांत समजा, मागितली काय ब्रह्मविद्येची हाड, वृत्रासूर म्हणजे काय? पूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, भोगच सर्वश्रेष्ठ आहे ही मानणारी प्रवृत्ती म्हणजे वृत्र प्रवृत्ती. विषय सुखाला सर्वस्व मानणाऱ्या प्रवृत्तीला नियंत्रणात आणून भगवत भक्तीकडे जर वळवायचं असेल तर आपली हाडं देणारे म्हणजे हाडं झिजवणारे दधीची सारखे ब्रह्मवेत्ते पाहिजेत. विठ्ठला देह कष्टनीती परोपकार म्हणजे त्यांचा देह जो आहे तो देह जगाच्या कल्याणासाठी आहे. आमच्याकडे सावळाराम महाराज म्हणून एक संत पुरुष झाले डोंबिवलीला. खरं तर आमच्या अंगावर हे सगळे पांढरे कपडे भजन कीर्तनी त्यांचे उपकार आहे. रामदास बाबा मनसुख त्यांना पुरी बंदरला भेटले, त्यांनी विचारलं कोण तुम्ही, हे म्हणाले सावळाराम म्हात्रे. त्या म्हात्रे म्हणजे नाही तर ते वैश्यवाणी पण असतात महेश म्हात्रे, तसे तर नाही ना तुम्ही. ते म्हणाले नाही, मग म्हात्रे म्हणजे आगरी. त्यावेळेला रामदास बाबा मनसुख त्यांना म्हणाले कमाल आहे बुवा, म्हणे का आगरी माणूस माळकरी म्हणजे वाघ शाकाहारी. क्रांती केली आणि त्याचा परिणाम हरित क्रांती पंजाबात झाली असेल, पण धवल क्रांती मात्र कोकणात नक्की झाली. मला म्हणायचं काय, दिवसाला चार चार कीर्तन करायचं. एक दिवस तर अशी पाळी आली ते ऍडमिट होते आणि कीर्तनाला जाणं त्यांच्या मनात बसलं, ते सलाईन सकट जायला निघाले. त्यांच्या सहवासात खूप काळ त्यांचा सेवेत गेला. मला म्हणायचं काय, साधूचा देह जगाकरता, दुसरी बाब साधूचं मन सुद्धा विश्वाला समर्पित आहे. जसं जयाचे मन संकल्प माझाची वाहे असं जे भगवंत म्हणतात भक्ताच्या मनाबाबत, मला असं वाटतं की ज्यांचा ज्यांचं मन केवळ विश्व कल्याणाचा संकल्प वाहत त्यांच्या मनात होणारा संकल्प स्वतः पुरता पोता मर्यादित नाही वाटत. अवघाची संसार
आनंदाची संसार अवघाची संसार सुखाचा माऊलीला त्या काळात ज्यांनी शिजदोऱ्या वाढल्या असतील भिक्षा वाढली असेल ते थोडे नाराज झाले असतील आम्ही एवढी भिक्षा वाढली तरी पसायदान मागताना पहिले त्यांची आठवण आली ज्यांनी जोळी फाटली विठ्ठल जेखळांची व्यंकटी सांडो मन केवढा व्यापक विचार करतो किंबहुना आपले सुखी किंबहुना आपले सुखी ज्ञानोबर काय सरपंच आहे का आपल्याच घरात घरकुल वाटायला आपल्याच आहोत किंबहुना सर्व सुखी ज्यांचा मन फक्त विश्वाच्या कल्याणाचाच विचार पाहतो त्याशिवाय दुसरं काहीही सुचत नाही ते मन त्यांचं जगासाठी समर्पित आहे उरलंच नाही त्यात अस्तित्वच नाही त्यांचं काही त्यांचं निराळं काही उरतच नाही आहे तो अवघा जगाकरताच विचार झाला त्यांचा देह जगाच्या कल्याणाचा त्यांचं मन संकल्प करतं विश्व कल्याणाचं मग ज्याचं तन काय ज्याचं मन विश्व कल्याणाचा विचार करत त्याची वाणी कशी काय मागे राहील निळोबारे म्हणतात त्यांच्या वाणीनं सुद्धा एकच काम करायचं ठरवलेलं आहे पहिलं चरण
कर्म विहिताचे, हे काम नाही हेची, म्हणजे दुसरं कोणतंच काम करायचं नाही. किती ते किती करणार आहात? नित्य सत्य नऊ नाही. विठ्ठल विठ्ठल, मला एक जण म्हणायला, बाबा मला सातारकरांचं कीर्तन ऐकायचंय म्हणे. मी म्हटलं कीर्तन चालूच आहे, तू जाऊन बस तिथं. विठ्ठल विठ्ठल, त्या माणसाचं कीर्तन अखंड चालू आहे, फक्त तिथं काय चालू आहे हे काही चालू लोकांनी नीट पोचूच दिलं नाही. विठ्ठल, ती वाणी कायम समर्पिली वाणी, आता ती समर्पित आहे, ती वाणी कशी काय मागे राहील महाराज. नित्य हेच काम चाललं. काय काम आहे? धावणे धर्म विहिता, विहिताचा धर्म दाखवणे, लोकांना सांगणे, हे काम त्यांच्याकडून अखंडपणे चालतं. पण काम 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 हिताचा मार्ग, हिताचा धर्म, हिताचं मर्म सांगण्यासाठी काय फक्त संतच आहेत का? भरपूर जण आहे, मग एवढं संतांचा जेवढा डांगोरा का पिटता तुम्ही? हिताचा मार्ग सांगण्याकरता वेद आहेत ना, हिताचा मार्ग सांगण्याकरता भगवंत आहे ना, मग एवढा संतांचा झेंडा का? विठ्ठल, वेद हित सांगत नाही असं कुठं? मी म्हणतो वेदासारखं हित कोणालाच सांगायचं? वेद हित सांगतो, वेद हिताचा मार्ग दाखवतो, मग वेद पण जर विहिताचा मार्ग दावणे, दावणे धर्म विहिताचे, मग वेद आहे संतांचाच विशेष उल्लेख का? असं काय फरक पडला? वाङ्मय असं म्हणत, वेद हिताचा धर्म दाखवतो, वेद हिताचा मार्ग सांगतो, पण जातीचा दाखला बघतो. विठ्ठल विठ्ठल, माऊलींनी काढलेला चिमटा आहे. मग माऊलींनी वेदाला चिमटा घाला, हो मग आईने पोराला काढलेला चिमटा आहे. वेदशास्त्र देती म्हणून मग आईने पोराला चिमटा काढला. काय चिमटा काढला? वेद संपन्न एके ठाई, परिकृपण ऐसा नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्या. राम शेवाळकर फार गोड बोलायचे या मूवीवर. ते म्हणायचे, श्रीमंत माणूस श्रीमंत असतो तसा तो सज्जूषही असतो, काही वेळेला तो कंजूष असतो म्हणूनच तो श्रीमंत असतो. विठ्ठल, श्रीमंत असून कंजूष नसणं विजय भाऊ सारख्या एखाद्याला जमत. विठ्ठल वेद आहे श्रीमंत, पण हात नेहमी आग करता घेतो. काही लोक हात आकृती घेण्यामुळे श्रीमंत राहिले, ते काही खरं नव्हतं. बघू ना तुम्ही जन्माला कुठे आला, जातीचा दाखला काढा तर. आणि हे माऊलीला आवडत, किंबहुना तुकोबाराय सुद्धा सांगतात आम्ही त्याला प्रमाणभूत मानलंय, काय अडचण नाही, पण तेवढं वजा करू. विठ्ठल, भेद प्रमाण सारखा विचारतो, तुम्ही कोण आहात, ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, वैश्य आहात, त्याच्यामुळे तो आपल्याला कसं काय धर्म सांगेल? अवघड राहत. मला पण एक नियम असले पाहिजे, मी ठरवतो कोणाच्या आजचं खायचं नाही प्यायचं. पण परत विचार केला, काल्याच्या कीर्तनात कसं काय, ते तर खाल्लंच पाहिजे. विठ्ठल, त्यामुळे अलीकडे काल्याचे कीर्तनकार कीर्तन करू शकतील, पण काला खाऊ शकत नाही. विठ्ठल, कारण एकमेका देऊ मुखी,
मग ते इथलं खात नाही तिथलं चालत नाही मग ते कसं काय चालायचं विठ्ठल आणि तसंही वैष्णव पण ब्राह्मण याच्यावर आहे विठ्ठल विठ्ठल स्वर्गातला देव ब्रह्मादिक देवता त्या गोपाळांच्या उष्ट मिळावं म्हणून अशा लपून लाईनी करून पाहत होते त्यामुळे म्हणतात वेद मार्ग सांगतो खरंय परंतु तो पाहतो सगळ्यांना सांगत नाही त्रैवर्णिकांनाच अधिकार ना त्यामुळे आम्ही थोडी बाजूला मग देवाचं काय झालं देव सांगतो ना देव हिताचा मार्ग सांगतो अर्जुनाने सांगितलं देवा आता मला बरं वाटतं ते नको सांगू माझं बरं ज्याने होईल ते सांग यश्रेया निश्चित ते सांग की ज्याच्याने माझं बरं होणार आहे आणि कल्याणाचा मार्ग कल्याणाचा विस्तार देव सांगतो जे हिताचं आहे जे भल्याचं आहे ते अर्जुनाकरता खुलं केलं ना ठीक आहे मग देव तरी सांगणारच आहे देव तरी खुलं करणारच आहे मग ते सोडून पण तरी तुम्ही संत का धरून बसणार ते म्हणाल त्याचा तो सांगून बघतो सांगून सरळ झालं तर मग तो हातातली गीता खाली ठेवतो चक्र घेतो विठ्ठल संत आणि देव यांच्यात तुलना केली समजा आपण गाडी गॅरेजला नेली सर्व्हिस सेंटरला वेळेवर नाही नेली की ती गॅरेजला नेली लागते गॅरेजला नेल्यानंतर तो मेकॅनिक जॉब कार्ड बनवतो सगळं तपासतो सांगतो हा हा पार्ट खराब झाला एकाने सांगितलं बदलायला लागेल सेकंड ओपिनियन म्हणून दुसऱ्याला दाखवलं तो म्हणतो थांबा थोडी मेहनत घेतो याला दुरुस्त करतो कोणता मेकॅनिक तुम्हाला आवडेल बोला एक म्हणतो पार्ट बदलून टाका आणि दुसरा म्हणतो थांबा थोडी मेहनत घेऊ कुठला मेहनत घेणारा मेकॅनिक पाहिजे ना देव पहिल्या नंबरचा मेकॅनिक आहे संत दुसऱ्या नंबरचे मेकॅनिक हा बघतो डायरेक्ट पार्ट बदलून टाकतो चौथ्या अध्यायात त्याचा रोल सांगितलाय त्याने काय दैत्याची पुढे आणि 18व्या अध्यायात संतांची भूमिका सांगितली जे खळांची व्यंकटी व्यंकटी सांडो म्हणजे वाकडेपणा जाऊन जर तो सरळ झाला तर तो चालेल आम्ही त्याचा निषेध करत नाही विठ्ठल वाईट लोक जगातून जाऊ दे असं नाही ते राहू दे त्यांचा वाईटपणा जाऊ दे वारीत भांडखोर माणसं यावी का येऊ नयेत काय अंदाज आहे त्यांचा वारीत भांडखोर माणसं यावी का येऊ नयेत तुम्ही लगेच म्हणा बाबा हे घरेच राहिलेले बरे असं नाही म्हणणार ज्ञानोबर आहे ज्ञानोबर आहे म्हणतात भांडखोर येऊ दे पण भांडण घरीच राहू दे ते नको येऊ दे तो चालेल त्याच्या वैभुण्याला तेवढं फक्त वजा करावून ठेवून घ्यावं त्यामुळे देवापेक्षा विहिताचा धर्म हा सांगण्यातला हातखंडा संतांचा मोठा दावणी धर्म विहिताचे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या हिताचा धर्म सांगा आता हिताचा धर्म सांगता येण्यासाठी काय लागतं ते ऐका काहींची पार सांगता होत आली तरी कसं सांगता यावं ते कळू नये का दोन गोष्टी आहेत एक ज्याचं हित सांगायचं आहे ना ज्याला सांगायचं आहे त्याचं हित आम्हाला माहीत असलं पाहिजे कंटिन्यू तू हवं ना आणि दुसरी महत्वाची बाब ते ऐकून त्याचं भलं झालं पाहिजे ही तळमळ आमच्या अंतःकरणात असली पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी एकत्र नांदतात फक्त संतांजवळ येतो हिताचा कळवळा पडती हाती गुण काळा हिताचा आणि कळवळा विठ्ठला म्हणाल त्यांना हित कशात आहे ते माहित आहे म्हणजे त्यांनी अभ्यास केला का त्यांनी इथे येऊन अभ्यास नाही केला अभ्यास करून इथे आले शोधून आले संत हिता Yeah.
केला, अभ्यास केला, शोधलं आणि ते घेऊन आले. दावणे धर्म विहिताचे नित्याचे आणि हिताचा धर्म सांगणं ही गोष्ट मुळात सोपी नाही. कारण का हल्ली ज्यांना हित सांगायचंय त्यांना काही श्रेयस सांगण्यापेक्षा आपण काहीतरी प्रियस सांगावं असणे अपेक्षा असतात. आणि हित नेहमी प्रियच असेल असं नाही. कदाचित हित कटुरी असू शकेल, ते सांगण्याची धमक ती ठेवतात. तुकोबारांचा एक गोडा भंग आहे. तुकोबारे म्हणतात, बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध, तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या. कारण सत्याचं प्रतिपादन करताना तशी धमक लागते, ते सांगण्याची ताकद लागते. काय झालं, सिकंदर अमेरिका आपल्या हिमालयात गेला, एक साधू त्यांना तिथे दिसले, मस्त हातपाय सोडून बसले होते. त्याच्या सेनापतीने परिचय करून दिला त्या महाराजांना, हे सम्राट आहे. ते तसेच त्याच्या मस्तीत राहिले. कोणाच्याही येण्याने ज्याची मस्ती बदलत नाही तो ओरिजिनल साधू विठाला. तू सिकंदर म्हणतो, अरे माझ्यासारखा सम्राट आलाय आणि हा काही आहे तसाच पाय पसरून बसला. ते सम्राट सेनापतीने त्याला सांगितलं, म्हणजे राजे असे म्हणतात, माझ्यासारखा सम्राट आला तर तुम्ही पाय पसरून बसला. ते म्हणाले, मला कोणा पुढे हात पसरायचे नाही, त्यामुळे मी पाय पसरू शकतो. विठाला सांगण्यासाठी वक्त्याने आजीवन अयाचक व्रत घ्यावं. विठाला याचक मार्गदर्शन कसं काय करू शकेल. म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे, कीर्तनकारांनी पाकीट फोडू नये आणि भरणाऱ्यांनी त्यांना फोडायची पाळी आणू नये, व्यवहार नीट ठेवावा. विठाला विठाला जर सोपं बोलू का, कीर्तनकारांनी का पाकीट फोडू नये. मी भगवंताचं काम करतो, तो मला उपाशी ठेवील का. सगळं जीवाचा तुझं मोकळी, तू देवाचा माणूस आहे, तू मागायचं नाही कोणापुढे. म्हणून कीर्तनकारांनी पाकीट फोडू नये आणि भरणाऱ्यांनी कमी का करू नये, देवाचा माणूस आहे. विठाला पादरी लोकांना पगार कुठून येतो. आपल्या एकाही कीर्तनकाराच्या अंगावर तेवढे चांगले कपडे नाही, एवढे परी गडीचे कपडे त्यांचे आहेत. मौलवी कुठल्या कंपनीत कामाला जातो, कार्य होतं कसं, घडतं कसं. आणि आपण सहज त्या काही मुक्ता फळ उधळून मोकळे होतो. मला असं वाटतं, एकाने अयाचक बनावं आणि दुसऱ्याने त्याला नेहमी समृद्ध ठेवावं ही आदर्श संहिता आहे. विठ्ठल ज्याला उपदेश करायचे त्याची सेवा सुद्धा घेऊ नये. कारण त्याचे मला कधी दिले, हो मोठे आम्हाला शिकवतात, आम्हीच असतो सगळं करायचं. शिष्याची निघी सेवा मानी देवा समान, त्याचा फळे उपदेश एवढं सांभाळलं त्यांनी, तेव्हा धर्म सांगता येत. सांगू आपण तमिळनाडूचं अगदी टोक भारताचं कन्याकुमारी गेला असा. विवेकानंद स्मारकाच्या बाजूला एक उंचा पुरा पुतळा उभारलाय तिरुवल्लुवर. आपले तिरुवल्लुवर 2 रुपयाच्या नाण्यावर त्याचा फोटो होता. ते विणकर होते, त्यांनी एक सणन विकला, विणला आणि तो विकायला बाजारात कसली घेऊन आपल्या कबीर महाराजांचा. एक श्रीमंताचा पोरगा आला आजूबाजूला, त्याच्या सोबतीला त्याचे सगळे चाहते युवा मित्र मंडळ कोण जो असेल त्या काही पाळीव प्राणीच राहतात. ते बस एका वडापाव साठीचा याच्यासाठी केला होता, बाकी काही नसत. मग ते सगळे आले निघाल्यानंतर आता धुंदीच होती त्याला करता. लक्षात घ्या, वैभव घातक नाही, त्या वैभवाला धुंदीची आभा येणं घातक आहे. विठाला त्याला धक्का दे, कधी धक्क्याला लागेल काही सांगता येत नाही, पण धक्का देतच नाही. तो आला तिरुवल्लुवरांसमोर आणि उचलला तो सनम शेला आणि विचारलं, केवढ्याला विचारण्यात पण गुरुमी हो.
तेवढ्याला त्रिशतलं बाळक 5 रुपयाला इसलं, 6 महिने विणलाय, अनेक मजूर कामाला लागले होते. असा धरला नुबा टरटरा चिरला, 2 तुकडे त्याचे. काही वाटलं नाही तिरुवल्लुवर, काही नाही लाभ आणि सारखी करणार. मग 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 त्याने विचारलं, आता 1 तुकड्याची किती? ते म्हणाले, आता 2 रुपये दिले तरी होईल. असं म्हणतात तारुण्य, श्रीमंती, स्वातंत्र्य आणि अविचार, यातलं एक एक जरी आलं तरी सत्यनाश कर. चारींचा संबंध झाल्यावर, मिलाप झाल्यावर काय आनंद असेल तिथे. किती अवघड, किती अवघड. आता तरुण वर्ग कीर्तनात बसलाय, चांगली गोष्ट आहे. आमच्याकडे अवघड आहे, तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो. किती कठीण आहे. मग ते म्हणाले, 2 रुपयाला पुन्हा त्याने त्याचे तुकडे केले. आता आणि 1 रुपयाला 50 पैसे 25 पैशावर आले. नंतर ते म्हणाले, बाळा आता याचं काहीच होणार नाही. त्याच्या लक्षात आलं आपण नुकसान केलं. त्याने जोडीदार सांगितलं, ए काढ 5 रुपये देऊन टाक त्यांचे, तुमचे तुम्हाला मिळाले पैसे. बाळा किंमत मिळाली रे, पण मूल्य नाही मिळालं. 6 महिने विणले होते ना, हे कोणी घातलं असतं, अंगाची शोभा वाढली असती, तर त्याचं मूल्य वसूल झालं असतं. 5 रुपयाने आमचं समाधान कुठे? मग 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 म्हणजे तुमचे 5 रुपये तुम्हाला देतो ना. म्हणे बाळा, तू 5 रुपये मला दिलेस, मी दुसरा सणंग विणू शकतो, पण दुर्विचार दुर्भावना यांनी भरलेलं तुझं हे जीवन, खर तर देवानी आकांक्षा करावी असा मनुष्य जन्म आहे, पण हा तुझा सणंग जर तू टरटरा चिरला, हा तुला पुन्हा विणता येणार नाही बाळा, तो सांभाळ. ते पोरग घरी आलं, पण सुतासारखं सरळ झालं. बापाला लक्षात आलं, आज कुणीतरी भेटलाय, आणि भेटला तो कोणतरी फक्कडच भेटलाय. आणि माणसाची सगळी गुरुमी तोपर्यंतच असते जोपर्यंत कोणी फक्कड भेटत नाही. स्वतःच्या हाताने पाणी घेतलं, नमस्कार केला, सगळं नीट चाललंय. बाप म्हणतो, आज भेटलं कोण सांग. आणि एकदा नाही, आता तू रोज भेटत जा. त्या श्रीमंतानी त्याचं पोरग रोज तिरुवल्लुवरांकडे पाठवलं. तो प्रश्न विचारायचा, तिरुवल्लुवर उत्तर सांगायचे. त्या प्रश्नोत्तराचा तमिळ भाषेत ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव कुरल. आपण वाचू शकता कुरल. मला म्हणायचं काय, दावणी धर्म विहिता, हा धनिक आहे, श्रीमंत आहे, तरुण आहे, हा बलदंड आहे, समूहात आहे. पण संत म्हणतात नाही, त्याला त्याचं सत्य, त्याच्या हिताचा धर्म सांगणं आमचं काम आहे. हजारो लोक आहेत, हा ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, काही लोकांसमोर हे तत्वज्ञान म्हणतात. महाराज म्हणतात, त्याची व्याप्ती एवढी आहे की ते कुणी वाचो, ते कुणी ऐको, ज्याचं त्याचं भलं बरोबर होतं दुसऱ्याचं. Yeah.
सचेतया स्वहित जोडे ऐसे उघडे बोलती. इतकी व्याप्ती त्यांच्या बोलण्याला. ते कोणाशी बोलत असावेत आणि आपण ते ऐकावं आणि आपलं कल्याण व्हावं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं की कीर्तन कोणाचं ऐकावं, व्याख्यान कोणाचं ऐकावं, कारण वक्ता ज्याच्या त्याच्या अभिरुचीप्रमाणे बोलत असतो, चालत असतो. काही जण तर त्यांचं आज कोणाशी भांडण झालंय तेही त्या कीर्तनावरून कळतं. त्याच्यामुळे आम्ही नेमकं ऐकायचं कोणाचं आम्हाला सांगा. तेव्हा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी फार गोड उत्तर दिलं. ते असं म्हणाले, ज्याचं ऐकत असताना हे सगळं माझ्यासाठी चाललं आहे असं वाटू लागलं की समजावं हा वक्ता आध्यात्मिक आहे. विठ्ठला ज्याचे तया स्वहित जोडी ऐसे उघडे बोलती ज्याचं त्याला बोलत. आता अर्वाचीन काय प्राचीन आणि अर्वाचीन याचा मध्य काढणारा ग्रंथ सिद्धांत जशीच्या तशी आहे तर काही बदलावी लागली. मी तर म्हणतो ज्ञानेश्वरी इज रिअल कॉन्स्टिट्यूशन. ज्ञानेश्वरी खरी राज्य घटना का. इतक्या वर्षानंतर 750-750 वर्ष होत आली. इतक्या वर्षानंतरही तिचा सिद्धांत अजून बदलावा लागला नाही. नवल नाही महाराज, तिचा दृष्टांत सुद्धा बदलावा लागला नाही. दृष्टांत तरी शिळे होता शिळे होता. एखादा माणूस सांगत राहतो, आम्ही पूर्वी कीर्तनाला 200 किलोमीटर फुटपटीवर जायचो. कीर्तनकार आता कोण ऐकतो, आता गायककार नाही. झालं दृष्टांत काल बाई. म्हणजे तुमच्या एक्झाम्पलला सुद्धा व्हॅलिडिटी असते. त्यानंतर एक्सपायर होऊन जातो तो दृष्टांत. पण ज्ञानोबारांनी त्या काळात मांडलेले दृष्टांत सुद्धा आज जशीच्या तसे एक्झाम्पल जशीच्या तसे. नदी दिसली ज्ञानोबारांना नदी, तिला 2 ऋतू 2 रूपाची दाखवली, अजून ती तशीच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, वर्षा काळी सरिता चढो लागे पण पावसाळ्यात नदी वाढायला. तीच नदी ऋतू बदलला, जैसा शरद काल उरिगे मग सरिता ओतू लागला. म्हणजे वर्षा ऋतू आला सरिता वाढली, शरद ऋतू आला ओसर. ओसरण्याचा संबंध शरद ऋतूशीच काय माहित नाही. विठ्ठल दिण्याची कला आहे. म्हणून तुकोबारे उगाच नाही म्हणाले, तुका म्हणे नेणे युक्तीची ते. हे देहूचं म्हणणं आहे की मला आळंदीची खोली कळत नाही. आळंदीत खोली असणं वेगळं आणि आळंदीची खोली कळणं वेगळं. आम्हाला लोक म्हणतात, महाराज या आपली खोली बघायला. मी म्हटलं खोलीला खोली आहे ना. पण विठ्ठल जास्त खोलात जाऊन खोलणं बरं नाही. खरी राज्य घटना ज्ञानेश्वरी. काय तुम्हाला पाहिजे? आयडियल पॉलिटिक्स पाहिजे, आयडियल इकॉनॉमिक्स पाहिजे, काय पाहिजे सांगा. आयडियल इकॉनॉमिक्स अमर्त्य सेननी पाया पडावं त्या ओळीच्या. ना तरी स्वधर्म आतवते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. हे परिपूर्ण आयडियल इकॉनॉमिक्स आहे. नो मिक्स असं इकॉनॉमिक्स आहे. विठ्ठल एकही बदल नाही. आता घटना अशी, घटना घडली का बदलावी लागते. विठ्ठल ज्याचे तया स्वहित जोडे महाराज सहज बोलणे हितोपदेश करोनी. दयाचे विसाट शब्द सुखे म्हणून ते सहज बोलते. काय झालं, तुकाराम महाराजांचं नित्याचं काम करत होते. म्हणजे संत सुद्धा त्यांचं नित्याचं काम ते करत असतात. ते काम चाललं होतं, चालू असताना तर त्यांचं काम म्हणजे गिराईक आली त्यांना दुकानात सामान बांधून दिली. लोकांची ही गरज. दुकान जरी तुकोबारायांचं असलं, दुकान सामानाचं असलं,
पण पुढ्या बांधणारा संत हे ध्यानात यायला पाहिजे होत. पण लोक त्यांच्याकडे सामान्य यायलाच आहे. सामान्य दुसरे कशासाठी येते? विठ्ठल लोक म्हणायचे तुकोबार आहे वाणी आहे. अरे पण वाणी काय ती पहा. त्याच्यात एक मात्र साधक आला. एखादा भेटतो तो साधक त्यांना म्हणाला महाराज धार पाहिजे, महाराज कल्याण झालं पाहिजे. आता महाराज ते सामान बांधून द्यायच्या गडबडीमध्ये एकाची यादी वाचायला घेतली. त्यांनी यादी वाचायला घेतली महाराजांनी आणि यादी वाचली ती त्याने ऐकली. महाराजांनी त्या यादीचं वाचन केलं. काय फळ मायफळ जायफळ मिरे जिरे त्यांनी तेवढंच ऐकलं. घरी गेला मोक्ष मिळाला. कस काय कस काय क्रम पहा. काय फळ मायफळ जायफळ मिरे जिरे पाच सामानात काम. काय फळ म्हणजे ही काया हे शरीर. मायफळ त्याच्याविषयीचं ममत्व. जायफळ गेलं. मिरे मिरे जिरे विठ्ठल ज्याचे तया. मला असं वाटतं ना कधी कधी सुधारणारा माणूस कुठून सुधरेल सांगता येत नाही आणि बिघडणारा माणूस कुठून बिघडेल ही सांगता येत नाही. विठ्ठला छुपा कार्यक्रम ठेवलाच नाही. इथं झाकायचं काय लपवायचं काय. इथं लपवण्यासारखं काही आहेच नाही का. ज्याचं भजन करायचं तो उघडा. नेणो ब्रह्ममार्ग उघडे पंढरपुराशी आले. आमचा त्या देवाकडे नेणारे आमचे संत सद्गुरु ते पण उघडे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. त्यांनी जे भजन करायला सांगितलं जो मंत्र म्हणायला सांगितला यातना गर्भवा. तेव्हा उघडा मंत्र देखील उघडा आणि बोलणार आहे ना ते सुद्धा लपून छपून नाही सरळ म्हणजे उघड. ऐसे उघडे बोलती ते बोलतात. त्या बोलण्याचा परिणाम काय होतो? दोन परिणाम सांगितले. निस्सीम पांडुरंगी भक्ती त्यांचं ऐकल्यावर देवाविषयीचं प्रेम वाढतं. उपजे विरक्ती भाविता जे भावमय ते वैराग्यवान होतात हा त्यांच्या वाणीचा प्रभाव आहे. मुळात कीर्तनांच्या जबाबदाऱ्याच ह्या आहे की देवावरचं प्रेम वाढलं पाहिजे. आता कीर्तनकारांना फरमाईश असते महाराज जरा हसवा. मी एखादा म्हणतो कपिल शर्माची तारीख घे. काही वेळेला तर गमती युट्यूबवाले तर सगळ्यात जास्त गमती करू लागले. अहो माझ्या एका कीर्तनाला कोणतरी कॅप्शन टोकले तुफान विनोदी कीर्तन. याच्यापेक्षा मोठा विनोद तो काय. पोट धरून हसा तुमचा हसून पोट दुखेल. कोण याचा जनक आहे त्याचं एकदा दर्शन घ्या. इथपासून तर महाराज किती हसवता इथपर्यंत तर काय काय करावं काही कळे ना. बरं आम्हाला घेणं नसती देणं नसती विठ्ठला. म्हणजे नेमकं काय जरा सोपं बोलू. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज एन एंटरमेंटेनन्स. ते मनोरंजन नाही ते मनोमंथन आहे. काहीतरी आतमध्ये घुसळून झालं पाहिजे. मंथन चिंतन घडलं पाहिजे. कीर्तनात बसलेला माणूस उठताना तसा नाही उठला पाहिजे जसा बसलाय. परिवर्तन अपेक्षित आहे. सध्या एक तर कीर्तन हसण्याच्या बाजूकडे वळली नाही तर रडण्याच्या बाजूकडे वळली. काहीतरी एकच कार्यक्रम चालू. नेमका मार्ग कोणता म्हटलं जरा सोपं. कीर्तन हसण्यासाठी नाही कीर्तन रडण्यासाठी नाही. जीवनात हसण्या आणि रडण्याच्या क्षणी आपण कसं असावं हे शिकवण्यासाठी कीर्तन आहे. विठ्ठला निस्सीम पांडुरंगी भक्ती
ऐकलं की देवाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेम निर्माण झालं पाहिजे. भागवत म्हणतो ना, काय हेतू आहे कथेचा? भक्त्योघवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम. हे केलं की देवाला बरं वाटतं आणि त्याच्याविषयीचा आपल्या हृदयातल्या भक्तीचा ओघ वाढीला लागतो. असं काय ऐकून प्रेम वाढतं का? पुरावा आहे आपल्याकडे. पुरावा नसेल त्याला पुरावा ठेवू नये. रुक्मिणीला विचारा ना, तुला कृष्णाचं प्रेम कशामुळे मिळालं? ती म्हणते कथाकारांमुळे. म्हणून कथाकारांवर लक्ष्मीची कृपा असते. कोणाला नाराज होण्याचं काही कारण नाही. विठ्ठला त्याच कारण आहे. लक्ष्मीने कबूल केलंय, बाकीचे लोक कबूल करत नाही. श्रुत्वा गुणान भोन सुंदर श्रृणवता. ती म्हणते या कीर्तनकाराने कृष्णाचे गुण आम्हाला सांगितले, मी ते ऐकले आणि ते ऐकून माझं हृदय मी कृष्णाला समर्पित केलं. स्पेशल थँक्स फॉर कथाकार अँड कीर्तनकार. निस्सीम पांडुरंगी भक्ती उपजे विरक्ती भाविका. जे भाविक आहे त्यांना विरक्तीच्या जोरावर, विरक्तीच्या योगाने बोधात स्थैर्य प्राप्त होईल. तो बोध स्थिर होण्याकरता विरक्तीची आवश्यकता आहे. तरी विरक्ती आता सात ते नऊ कीर्तन असतात आणि तुम्ही सगळे वारीला आलात, गावात सप्ताला येत आहे, ही विरक्तीच आहे ना. कारण सगळ्या चांगल्या सिरियल याच टाइमात असतात. म्हणजे ऐकून ऐकून प्रेम निर्माण झालं की नाही? तुम्ही कीर्तनाला येऊ लागले आणि इथंच आलं पाहिजे, हेच बरोबर आहे. पण एवढं जरी आम्ही सांगितलं तरी आई कुठे काय करते? बिचारीला टेन्शन आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट, इथपासून तर माझ्या नवऱ्याची बायको इथपर्यंत. पण हळूहळू हळूहळू त्या श्रवणाने, त्या कीर्तन सुखाने माणूस बाहेर पडतो ना. बोले स्पीड कमी असेल आहे ना. पौर्णिमेचा चंद्र अमावस्येकडे निघताना कली कलीने कमी होतो. किती कमी झाला तीही कळत नाही, पण कमी होतो ना. मग पुनवे उनी जैसे शशी किंब दिसे दिसे हरपत आवसे नाही होय तैसे भोगा तुम्ही निघता चित्त मज माझी रिगता हळू हळू पंडू सुता मीची. नळवराय म्हणतात अशी देवाविषयी प्रेम निर्माण करणारी, भाविकांच्या अंतकरणात विरक्ती उत्पन्न करणारी, कोणत्याही गुंत्यात न ठेवता बोधाचं उघड स्वरूप सांगणारी, वेदांना प्रतिपाद्य ठरेल अशी वाणी त्यांच्याकडून प्रसारित होते. अभंगाचा शेवट. निडाभणे
समुदाय कृष्ण भक्तीमध्ये लीन व्हायचा. मारुती मामा सांगायचे बरं का, डोंगरे महाराज भागवत वाचून सांगत नव्हते, ते भागवत सांगायला बसले की मनाने कृष्णाच्या जवळ वृंदावनात जायचे आणि तिथं त्यांना जे जे दिसतं ते सांगायचे.
कृष्णरूप व्हायचे आणि श्रोत्याला कृष्णरूप बनवायचे. मला असं वाटतं साधू महात्म्यांची वाणी हे काम करते. त्यांच्या अनेक उपकारी आयामांपैकी या वाणीला या वाणीने वंदन करता यावं म्हणून हा अभंग आपल्या समोर प्रतिपादन केला. ज्ञानदर्शन धर्मशाळेत होणाऱ्या बहुविध उपक्रमांचा आनंद आहे, त्यामुळे आम्हालाही काही उपक्रमात त्यांचं सहकार्य आहे, त्यामुळे या गोष्टी शक्य होतात. एरवी एखादी धर्मशाळा तुमचा काही कार्यक्रम म्हटल्यानंतर आम्हाला वेळ नाही असं म्हणते, परंतु आपला गेल्या वेळेला जो कीर्तन रत्नांचा गौरव सोहळा संपन्न झाला, यंदा तयारी फार करता आली नाही, परंतु सुसंवाद कीर्तन रत्नांशी महाराष्ट्रातल्या प्रतितयश मान्यवर आणि नामवंत कीर्तनकारांचे आपल्याला अनुभव, त्यांच्या अडचणी, त्यावर त्यांनी कशी मात केली, त्यांचं वास्तविक जीवन काय, या सगळ्याचा आनंद घेता येणार आहे. ज्ञानदर्शन धर्मशाळा या समितीच्या सौजन्याने हा उपक्रम आपल्याला एकादशीच्या दिवशी दुपारी 12:30 ते 2:30 याच मंडपात संपन्न होईल, त्यावेळेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं याकरता आदरणीय उद्धव महाराज मंडळी, संजय महाराज पाचपोर, ज्ञानेश्वर महाराज वाघ, रविदास महाराज शिरसाठ या महनीयांचे अनुभव आपल्याला ऐकता येतील. सूत्रसंचालन हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज नागपूरकर यांच्याद्वारा होणार आहे. किंवा एकादशीला दुपारी त्यावेळेस बहुतेक कुठे कीर्तन नसतं, 12:30 ते 2:30 या वेळेसाठी आपण पुन्हा इथे येणार आहात. दुसरं निमंत्रण दिनांक 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात आपल्या तुमचे मला वाटतं या समितीचे विजय भाऊ पाटील यांनी 52 गुंठी जागा डोनेट केली इथं नाही मुंबईत, आणि त्या जागेवर एक माइंड रिलॅक्सेशन सेंटर म्हणून वानप्रस्थ उपासना क्षेत्र आपण उभारत आहोत. त्या प्रकल्पावर पहिल्यांदा आपला आनंद साधना नावाचं अध्यात्म शिबिर, ज्याच्यात ध्यान कसं करावं, जप कसा करावा, नामस्मरण कसं करावं याचं मार्गदर्शन राहणार आहे. 5:00 पासून 9:00 पर्यंतचे पूर्ण सेशन्स असतील. फक्त ज्यांना यायचा आहे त्यांनी संपर्क करूनच यावं, एक दिवसाच्या भेटीत अडचण नाही, पण पूर्ण शिबिर अटेंड करणाऱ्याला संपर्क कंपल्सरी आहे. कीर्तन संपेपर्यंत इथे 2 बॅनर ते ठेवले जातील, लावले जातील, त्यावरच्या क्रमांकाला आपल्याकडे सेव्ह करा आणि तसा निरोप त्या क्रमांकावर पोहोचवा ही विनंती करतो. आणि झालेल्या सेवेला माऊलीकडे समर्पित करताना या ठिकाणी आमचे निवृत्ती महाराज संगीर असतील, त्यानंतर अशोक महाराज, इलक शास्त्री, सोमनाथ महाराज कराळे, गणेश महाराज भोके आणि आपण सर्वच एकूण गायक वादक सर्व वारकरी भाविक मौलींची लेकर आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला वंदन करतो आणि वाणीला विराम. विठ्ठल करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.